मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 होस्टवर म्हणजेच रितेश सरांवर प्रेक्षक आहेत ते संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत. तर नमस्कार, MT मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आणि मित्रांनो, एक छोटीशी रिक्वेस्टही करते की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्ससाठी MT मीडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, बिग बॉस मराठी 5 एक महिना पूर्ण झाला आणि यावेळेस या सीझनची TRP खूप जास्त आली आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरसुद्धा या शोची आणि शोच्या होस्टची खूप चर्चासुद्धा पाहायला मिळाली. पण मित्रांनो, आता प्रेक्षक आहेत ते या शोवर, त्या शोच्या होस्टवर आणि मेकर्स यांच्यावर नाराज झालेले आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मित्रांनो, काल भाऊच्या धक्क्यावर खरं तर सर्व सदस्यांची शाळा घेण्यापेक्षा निक्कीची शाळा घ्यायला पाहिजे होती, पण हा शो निक्कीच्या बाजूने झुकल्याचं प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. तर मित्रांनो, प्रेक्षकांनी अशा काही संतापजनक प्रतिक्रिया आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. त्यातील पहिली प्रतिक्रिया अशी आहे की बायकॉट बिग बॉस मराठी निक्कीला ट्रॉफी देऊन टाका, आजपासून शो बघणं बंद करणार. तर काही प्रेक्षक असं व्यक्त होत आहेत की मुळात निक्की हिंदी बिग बॉस खेळून आलेली आहे, शिकून आलेली आहे, बाकीचे स्पर्धक नवीन असल्यामुळे फक्त निक्की बिग बॉसमध्ये वरचढ दिसते. तर निक्की नॉमिनेट झाल्यावर वोटिंग लाईन्स बंद करून प्रेक्षकांना मूर्ख बनवायचं षडयंत्र बंद करा. तर मित्रांनो, दुसरे प्रेक्षक काही प्रतिक्रिया देताना दिसत आहेत ती अशी आहे की भंगार शो आहे हा, शो फक्त निक्की आणि अभिजितसाठी बनवलेला आहे, बायकॉट बिग बॉस मराठी आजपासून आम्ही हा शो बघणार नाही, आता नाचवत बसा डोक्यावर घेऊन तुमच्या निक्कीला. तर मित्रांनो, काही प्रतिक्रिया अशा आहेत की कालचा भाऊचा धक्का सर्वात आतापर्यंतचा वाईट धक्का होता. तर काही प्रेक्षक अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत की रितेश भाऊ काहीतरी वेगळं करतील या आशेने जनता घरातील सगळी कामं आवरून 9 शोची वाट बघतात आणि रितेश भाऊ 9 वाजल्यापासून निक्की आणि अरबाजचं लपडं सांगत बसले, एड्यात काढता का महाराष्ट्राच्या जनतेला. तर मित्रांनो, काही प्रेक्षकांची प्रतिक्रिया अशी आहे की सगळ्यात घाण धक्का आजचा, सॉरी निक्कीच्या बिग बॉसचा रोस्ट भाऊचा धक्का. अशा संतापजनक प्रतिक्रिया आहेत त्या प्रेक्षकांच्या सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्रांनो, कालचा भाऊचा धक्का पाहून प्रेक्षक कुठेतरी शोवर नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो, तुमचं काय म्हणणं आहे कालच्या भाऊच्या धक्क्याबद्दल, पटापट व्यक्त व्हा कमेंट्समध्ये, मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.